नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम टीवाय मध्ये पाचव्या सत्रामध्ये हा पर्यावरण अभ्यास आदरणीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये पर्यावरण हा विषय कंपल्सरी केलेला आहे। मग तुम्हाला हा पाचव्या सेमिस्टरमध्ये या विषयाची परीक्षा देणं कंपल्सरी आहे। आपल्या विद्यापीठात या विषयासाठी पेपर घेतला जातो। तुम्हाला लेखी पेपर लिहायचा आहे, यामध्ये तुम्हाला मार्क दिले जात नाहीत, मात्र ग्रेड दिले जातात। आणि ते ग्रेड किमान पासिंग पुरते असणं गरजेचं आहे। आणि चांगले ग्रेड घेतलात तर तुम्हाला ॲडिशनल सम पॉइंट्स असतात, म्हणजे तुमचं CBCS पॅटर्न असल्यामुळं तुम्ही जेवढे चांगले मार्क घ्याल तेवढे तुम्हाला चांगले पॉइंट मिळण्यास मदत होते। त्यामुळं याही घटकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा। तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी या कोणत्याही माध्यमातून देता येतं, परंतु आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे जास्तीत जास्त विद्यार्थी केवळ पास होण्याच्या दृष्टिकोनातून मराठी माध्यमांची काही नोट्स वापरून पास होतात। चला तर मग आपण पर्यावरण अभ्यास या विषयातील पहिल्या प्रकरणालाच, म्हणजेच इंट्रोडक्शन अँड नेचर रिसोर्सेस, म्हणजेच प्रस्तावना व नैसर्गिक साधन संपत्ती याचा अभ्यास करू। तर बघा, निसर्ग हा मानवाचा सोबती आहे। निसर्गामध्येच मानवाच्या विविध गरजा पूर्ण होत असतात। आणि पर्यावरण म्हणजे या निसर्गाच्या सर्व घटकांची संरचना होय, हे आपणास माहीत आहे। आपण इयत्ता 10वीमध्ये 12वीमध्ये यावरती प्रकल्पसुद्धा केलेले आहे। त्याच पद्धतीनं आपणाला यावर्षीसुद्धा प्रकल्प तयार करायचे आहेत, मात्र त्या अगोदर तुम्हाला एकदा विषय शिक्षकासोबत चर्चा करावी लागेल, कारण 10वी 12वीपेक्षा थोडे डिफरंट प्रोजेक्ट असतात आणि तुम्ही कोणत्याही माध्यमातून केलं तर ते ॲक्सेप्ट असतं। ठीक आहे, आपण त्यावेळी पाहू। मग याची डेफिनेशन काय आहे? तर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन मीन्स रिकग्नायझेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ व्हॅल्यूज रिलेशनशिप टू हिज कल्चर अँड बायोफिजिकल इन्व्हायरमेंट। तो रिलेशनशिप आणि क्लासिफिकेशन व्हॅल्यूज आहेत, कशाप्रकारे त्याची संस्कृती आणि तो राहत असलेल्या त्या सामाजिक घटकांसोबत या पर्यावरणाशी असलेलं संतुलन होय। मग आपणास दुसऱ्या पद्धतीने असंही म्हणता येईल, मानव त्याची संस्कृती आणि जैव प्राकृतिक परिस्थितीतील परस्परावलंबन समजण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये व दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ते मूल्य व संकल्पनांना मान्य देण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण शिक्षण होय। तर पर्यावरण शिक्षणामध्ये विविध घटकांचा समावेश होत असतो। आपण आणखी एक व्याख्या पाहू, पर्यावरणविषयी माहिती देणे आणि मानवी गुणात निर्माण होणाऱ्या कार्यातील चांगल्या अथवा वाईट कामाची जाणीव करून देणारे कार्य म्हणजेच पर्यावरण शिक्षण होय।
ही त्याची प्रस्तावना आहे। मग यातला पहिला घटक आहे वन संपदा। आज आपण वन संपदेबद्दल शिकणार आहोत। यामधला पहिला घटक किंवा पहिला पॉइंट वन संपदेचे उपयोग, तर आपण सर्वात माहीत आहे की वनसंपदेचा उपयोग कशासाठी होतो, औषध म्हणून होतो, लाकूड मिळवण्यासाठी होतो, विविध प्रकारचे साहित्य कृती तयार करण्यासाठी होतो, पूल बांधण्यासाठी होतो, किंवा या पर्यावरणातील प्राणी पशु पक्षी यांचा निवारा म्हणून होत असतो। मग वनसंपदेचे उपयोग हे औषध तयार करणे, रेल्वेसाठी वाघिणी तयार करणे, घरांसाठी दरवाजे खिडक्या कपाट फर्निचर यासारख्या वस्तू बनवणे, हे आपणास त्याचे उपयोग माहीत आहेत। यानंतर पुढचा घटक आहे नैसर्गिक पुनर्निर्माण। नैसर्गिक पुनर्निर्माण म्हणजे बघा, तुम्हाला माहीत असेल भारताचे जलपुरुष म्हणजेच जोगिंदर सिंह हे मूळचे राजस्थानचे आहेत। त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्य केलेले आहे आणि त्यांचा विषय तोच होता नैसर्गिक पुनर्निर्माण। तर राजस्थानची भूमी हे आपण सर्वांच्या परिचयाची आहे। आपण प्रत्यक्षात तिथं गेलो नसलो तरी राजस्थान म्हटलं की आपल्याला वाळवंट डोळ्यासमोर दिसतं। मग हे वाळवंटाचं आज आपण मागच्या काही आठवड्यामध्ये न्यूजवरती पाहत होतो की राजस्थानमध्ये पूर महापूर दिसून आला, रस्त्यांनी खचाखच पाणी दिसलं। कशामुळं शक्य झालं? ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबसुद्धा पडत नव्हता त्या ठिकाणी आज पूर येऊ लागला। तर त्याचं एकच कारण आहे, नैसर्गिक पुनर्निर्माण केल्यामुळं तिथं झाडं जंगल याचं संवर्धन केल्यामुळं तेही नैसर्गिक पद्धतीने ते झाडं जंगल याचं पुनर्वसन केल्यामुळंच तिथं ते ॲटमॉस्फियर हवामान त्या पद्धतीचं तयार झालं आणि आज तिथं खेतीसुद्धा म्हणजेच शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या सुपीक दर्जाची पिकवली जाते। याला नैसर्गिक पुनर्निर्माणासाठी वनसंपदेचा आधार लागतो। म्हणजे बिघडलेलं नैसर्गिक वातावरण शुद्ध करण्यासाठी निसर्गाचा आधार घ्यावा लागतो। आणि या कोरोना महामारीच्या काळात तुम्हाला माहीत आहे जगाची उलाढाल ठप्प झाली होती, सर्व जग काही महिन्याकरता का होणं बंद झालं होतं, त्यामुळं हवेमध्ये शुद्धी, गंगा नदीच्या शुद्धतेमध्ये वाढ, इतर नद्यांच्या पातळीत वाढ हे चांगल्या प्रकारे आपणास दिसून आली। त्याचं कारण ही वनसंपदा आहे। यानंतर समतोल, हे आत्ताच पाहिल्याप्रमाणे निसर्गाचं चक्र बिघडलं की दुष्काळ महापूर रोगराई यासारखे अनिष्ट परिणाम आपणास दिसून येतात। मग परत समतोल राखण्यासाठी आपणाला निसर्गाकडंच याचिका करावी लागते। म्हणून तर झाडे लावा झाडे जगवा
यासारखी संकल्पना आपल्यासुद्धा मनास पटते। आपण राहत असलेल्या ठिकाणी जरी झाडं लावू शकत नसलो तरी छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये आपण साधी रोपटी लावण्याचा प्रयत्न करत असतो। यानंतर शोषण, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला की शोषण निर्माण होतं, म्हणजेच स्वतःच्या फायद्यासाठी मानव या वनसंपदेचं शोषण करत आहे, नष्ट करत आहे, आणि हे आपणास थांबवायचं आहे। कारण याच्या पुढे जर असाच समतोल बिघडत राहिला तर आपण ऑक्सिजनसाठी विकत ऑक्सिजन घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि तुम्हास माहीत आहे, जेव्हा सुरुवातीला शुद्ध मिनरल वॉटरची संकल्पना भारतात आली तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या लोकांना लोक हसत होते, भारतामध्ये तर पाणी फुकट आहे आणि तुम्ही कसं काय बॉटल बंद करून विकताय। मात्र तेच लोक आज आघाडीवर दिसतात, याचाच अर्थ आपणास ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यावं लागणार आहे आणि ते पाण्यापेक्षा कितीतरी पटीनं महाग आहे। म्हणून तर कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन असणारी हॉस्पिटल्सची सुविधा खूप खूप कमी प्रमाणात दिसून आली। याचं कारण ऑक्सिजन तयार करण्यासाठी येणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे। यानंतर लाकूड तोड, सरकार काही गोष्टीसाठी परवाना देत असतो मात्र चुकीच्या पद्धतीने परवाना घेऊन आपण जंगलाच्या जंगलं नष्ट केली आहेत। त्याचं मुख्य कारण शहरीकरण, वाढती लोकसंख्या हाच परिणाम आपणास दिसून येतो। त्यामुळे आपणास मोठ्या आकाराची झाडं आज दिसत नाहीत, यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे। म्हणून लाकूड तोड ही काळानुसार पर्यावरणास हानिकारक होत आहे। यानंतरचा आजचा शेवटचा घटक आहे खाणकाम व धरणांचा जंगलावर होणारा परिणाम। तुम्हाला आसाममधली एक ताजी घटना माहीत असेल, मागच्या काही महिन्यामध्ये शासनानं तिथं इंधन विहीर खोदण्यास परवानगी दिली होती। आता आसाम म्हणजे जंगल झाडाझुडपांचा प्रदेश आहे, मात्र काही कारणास्तव तिथल्या एका त्या विंधन विहिरीला आग लागली, गेल्या जूनमध्ये आग लागलेली आहे। तर ती आग आजपर्यंत ती कायम आहे, विजवता विजवता शासनाच्या नाकी नऊ येत आहे। मग याचंच मोठ्या प्रमाणात विस्फोट होतात तिथल्या प्राणीसंपदावर, वनसंपदावर वाईट परिणाम होतात। दुसरी घटना, झारखंडमध्ये एका विशिष्ट डोंगरावर आपणास एक खनिज सापडला आहे। तेथील मूळचे आदिवासी खनन करण्यास विरोध करत आहे, मात्र ते खनिज विशिष्ट असल्यामुळं शासन तिथं उत्खननाचं कार्य करत आहे। आता उत्खनन करणार म्हणजे काय, तर तो डोंगर भाग सपाटच करून टाकणार, म्हणजे त्याचा वाईट परिणाम आपल्या पर्यावरणात दिसून येणार। शिवाय धरणं बांधणे हा सोपं काम नाही, कारण ज्या ठिकाणी नदी किंवा पाण्याचा प्रवाह आहे त्याच्या आजूबाजूला झाडं झुडपं जंगल असतातच, इतर प्राणी पक्षी राहतातच।
मग अशा विशिष्ट ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर धरण बांधले जातात। मग धरण बांधण्यासाठी तो लाखो हेक्टरचा परिसर हा जमीन दोस्त करावा लागतो आणि मग त्यानंतर तिथं येण्याजाण्यासाठी रस्ते तयार करावे लागतात, ती माल वाहतूक करण्यासाठी रस्ते तयार करावे लागतात, म्हणजे त्या मार्गावरीलसुद्धा झाडीझुडपे नष्ट होणार आणि त्या ठिकाणी मग धरण तयार होणार, याचासुद्धा वाईट परिणाम आपल्या जंगलावरती दिसून येतो। तर यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, तोपर्यंत धन्यवाद।